देशमुखांचं मानसिक संतुलन बिघडलंय. TV9 मराठीशी संवादादरम्यान परमबीर सिंग यांनी अनिल देशमुखांचे आरोप फेटाळले. फडणवीस आणि परमबीर सिंग यांच्यामध्ये महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी डील, अनिल देशमुखांचा आरोप. झूट बोले कौवा काटे असं म्हणत फडणवीसांचं उत्तर. मुख्यमंत्री शिंदेकडून पुण्यातील पिंपरीमध्ये पूरस्थितीची पाहणी. शिंदेंनी पूरग्रस्तांच्या समस्या जाणून घेतल्या. पावसाच्या विश्रांतीनंतर एकतानगरमधील पाणी आता ओसरलं. महाराष्ट्रामध्ये सर्व गोष्टी मुबलक प्रमाणात, आरक्षणाची गरज नाही. बाहेरून येणाऱ्या लोकांवर राज्यातला सर्वाधिक पैसा खर्च होतोय, राज ठाकरेंचं वक्तव्य. सरकारने हिंमत दाखवावी, ताडा लावून राज ठाकरेंना आत टाकलं पाहिजे, प्रकाश आंबेडकरांची मागणी. राज ठाकरे सागर बंगल्यावर जाऊन भेटतात, तोच मित्र डोके भडकावतो. मराठ्यांना सांगायची आवश्यकता नाही, जरंगेंचा राज ठाकरेंसह फडणवीसांवर हल्लाबोल. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही कटिबद्ध, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला शिवसेने खरी शिवसेना मानतात. एकनाथ शिंदेंचा निवडणुकीमधील स्ट्राईक रेट ठाकरेंपेक्षा जास्त, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य. भाजपला पाठिंबा लोकसभेपुरताच, विधानसभेचं बोललो नव्हतो. राज ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट. 225 ते 250 विधानसभेच्या जागा लढवणार, राज ठाकरे यांची घोषणा. राज ठाकरे यांचं राजकारण मॅच फिक्सिंगचं. गल्ली क्रिकेटमधून टेस्ट मॅच पर्यंत कधी पोहोचले नाहीत. संजय राऊतांचा राज ठाकरे यांना टोला. मी बोलल्यावर संजय राऊतांच्या काही गोष्टी पक्क्या लक्षात राहतील, राज ठाकरेंचा इशारा. मी जेव्हा बोलीन तेव्हा ते काही गोष्टी त्यांच्या कायमस्वरूपी लक्षात राहतील. मनसेकडून विधानसभा निवडणुकीसाठी 2 उमेदवारांच्या नावांची घोषणा. शिवडीमधून बाळा नांदगावकर तर पंढरपूरमधून दिलीप धोत्रेंना तिकीट. महाराष्ट्राचा मणिपूर होऊ नये, शरद पवारांनी काळजी घ्यावी. जातीच्या मुद्द्याला पवारांनी हातभार लावू नये, राज ठाकरेंचा पवार यांच्यावर निशाणा. शिंदे आणि पवार यांच्यामधील बैठकीत धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे अदानींचे अधिकारी असल्याची चर्चा. ठाकरे गटाकडून बैठकीमधला तपशील जाणून घेण्याचा प्रयत्न, सूत्रांची माहिती. विधानसभेमध्ये महाविकास आघाडीला सत्ता येण्याची खात्री राहिली नाही. महायुतीचं सरकार येणार असल्यामुळे जवळीक साधण्याचा पवारांचा हेतू असावा, राधाकृष्ण विखे पाटलांची टीका. शरद पवार शिंदेना वेगळ्या कारणांसाठी भेटले असतील. धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानींच्या घशात घालू देणार नाही, संजय राऊतांचं उत्तर. उजनी धरणाच्या 16 दरवाजांमधून भीमा नदीमध्ये विसर्ग. 1 लाख क्युसेक विसर्ग सुरू. भीमा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा.